मास्टर प्रीमियर लीग अशी स्पर्धा होणार आहे. जबरदस्त भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला बघायला मिळेल. बघा ज्यांना आपल्या गावचा संघ घ्यायचा असेल तर ओनर मालक आपण संघ घेऊ शकता. आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. जे कमिटीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आपली नावं पोहोचवायची आहेत. बघा मित्रांनो, येता दिनांक बरोबर दमण दौरा 2021 चा बिग शो होणार आहे. 25, 26, 27, 28 फेब्रुवारी 2021. तर जे पदाधिकारी आहेत, खेळाडू मेंबर आहेत, त्यांना विनंती करते आपण. तेच सर्व सहकार्य करतात त्यांनी. बघा बाहेरून कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य घेतलं जात नाही. या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला जर सहकार्य करायचं असेल, आर्थिक सहकार्य किंवा आणखी काही देणगी स्वरूपामध्ये काही द्यायचं असेल, तर जी आपली कमिटी आहे त्यांच्याकडे ते आर्थिक सहकार्य आपण सुपूर्द करायचं आहे. निश्चितच आपल्या कुटुंब आणि आपला परिवार समजून एक परिवार आपण सर्वजण खेळत असतो आणि निश्चित कुठल्याही प्रकारे आपण बाहेरनं अपेक्षा ठेवत नाहीत सहकार्याची. तर ज्या कोणाला योगदान सहकार्य करायचं असेल त्यांनी संपर्क साधू शकता पदाधिकाऱ्यांशी. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सुभाष आणि गोवर ही सलामीची जोडबोली मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाज संतोष पहिल्या षटकासाठी या इथे. पहा बॉल हवेमध्ये जरूर होता. डीपमध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र दोन धावा या कम्प्लीट केल्या जात आहेत. धावफलक आता मात्र आपण पाहतोय फलकावरती 3 या धावसंख्येवरती. संतोष पाटील अँड ऑल टीम यांच्याकडून खास करून स्वर्गीय बबन शेठ प्रतिष्ठान चषकसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस बॉल इथे मिस टायमिंग फटका शॉर्ट फाईन लेगला झेल स्वीकारली जाते आणि फलंदाज बाद होतोय. पहिला गोवर बॅक टू द डगआउट. संतोष ज्यांना अतिशय चांगली गोलंदाजी. गावदेवी अंजूर 40+ या संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. राजेश पाटील मी आपणास विनंती करतो या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांच्याकडून खास शुभेच्छा आहेत स्वर्गीय बबन शेठ प्रतिष्ठान चषक 2021 साठी. निश्चितच चर्चेत राहिली अक्षरशः ही स्पर्धा. आपण जर पाहायला गेलो तर खूप भिवंडीमध्ये या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. स्वर्गीय बबन शेठ पाटील प्रतिष्ठान अलिमगडच्या वतीनं ही जी आयोजित केलेली स्पर्धा आहे ना, आज भरपूर उंची गाठताना दिसते. तर जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज विजय आलाय संतोष. यावी मात्र फटका चांगला नाहीये, फसताना दिसतोय. जज केलं जाते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आपण पाहिलं तर मिस जजिंग पाहायला मिळाली आणि जवळजवळ बॉल सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी गेलाय. 4 धावा. सुभाष अतिशय चांगलं बॅटिंग जुना दुर्गीच्या स्पर्धेमध्ये दाखवली होती आणि आज देखील तशाच अंदाजाने इथे खेळत असताना गोलंदाज तयार ओव्हर द विकेटनं. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठेतरी ती झेल व्हायला हवी होती. थोडेसे अगोदरच पुढे कमिट झाले होते क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी आपण पाहिले तर रन दिले होते. यस, जे चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची गणती केली जाते पायगाव संघामध्ये आउटफील्डचे. यावेळी आपण पाहू शकता लेफ्ट हँड बॅट्समन आला आहे आणि लगेचच क्षेत्ररक्षण या ठिकाणी चेंज केलं जातोय.
आणि हे सातत्याने आपल्याला बघायला मिळत असतं, ज्यावेळी लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन असतं मैदानाच्या आतमध्ये, त्यावेळी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळत असतं. तर लगेचच आज आपण ज्या ज्यांनी सहकार्य या स्पर्धेसाठी केलं आहे, यांचं ज्यांचं योगदान लाभलं आहे, त्यांचं सर्वांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. जे जे मान्यवर इथे आलेत आणि जे येणार आहेत निश्चितच त्यांचे आभार देखील आपण मानूयात. त्यांच्यामुळेच एक यशस्वी स्पर्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एखादी आयोजन नियोजन म्हटलं तर हार्डवर्क मेहनत फार करावी लागते. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. अतिशय चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल आपण पाहिलं तर दापोडी संघाच्या अगेन्स्ट पायगाव या संघानं 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता. ते एक षटक राखून भरपूर चांगली बॅटिंग. यानंतर जो सामना होणार आहे केवनी स्पोर्ट्स केवनी आणि चिनार माता पिंपळनेर दोन्ही संघ कर्णधारने नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स जवळ येऊन थांबायचे. अतिशय चांगला क्रिकेट कालच्या दिवसभरापासून आपल्याला आज पाहायला मिळते. आज देखील सकाळच्या 17 सर्वच्या सर्व संघ आज आपल्याला भरपूर चांगली फाईट करताना दिसत आहेत. तर नवीन षटकाला प्रारंभ होईल. गोलंदाज धनंजयचा वापर केला जातोय. मागच्या मॅचचा हिरो, त्यांना अतिशय चांगली फलंदाजी केली होती ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लागतील एक स्पिनरच्या अंदाजामध्ये रनिंग आपण पाहिली. ऍक्शन देखील तशीच होती, थोडीशी फंबलिंग लॉंग ऑनला आणि लगेचच 2 धावा कंप्लीट. म्हणजे छोट्या छोट्या चुका जर क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कराल, त्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला खूप महागात पडणार आहेत. चुकीला माफी नाही आहे, पण कित्येकदा पाहिलेत स्कोर लेवलवरती देखील कंपल्सरी चेसिंग म्हणलं सामने गमावले गेलेत. म्हणजे एक एक धाव किती महत्त्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द स्टम्प, यावेळी क्विकर पण साईड आमने टाकल्या. पहा व्हेरिएशन किती आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न अगदी, जर आपण त्या ठिकाणी पहा थोडीशी फंबलिंग झाली गॅदरिंग चुकीच आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. फनी मुमेंट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र प्लेड ऑन बिग विकेट, मोठा मासा गळाला सापडतोय निश्चितच. धनंजय याने बाद केलाय बॅट्समन सुभाषला. लागणारा दुसरा झटका. नवीन फलंदाज मनीष आलाय चौथ्या क्रमांकावरती. ओव्हर द विकेट, यावी फुल टॉस बॉल, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक धावतोय आणि अतिशय चांगला झेल स्वीकारतोय. बॅक टू बॅक 2 झटके लागतात जय दुर्गा सुरेश संघाला. चला थोडस फास्ट करा प्लीज. बघा फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कलची जी रेषा आहे ते आपण क्रॉसिंग करायचे.
आणि वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करायचे. नवीन फलंदाज विजय वजे गेलाय. निश्चितच विजय पाटील आणि विजय वजे ही जोडबोली आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. पाटील राखेंना थोडंसं निराश केलंय, कारण अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या जवळ गाव आहे सुरई गाव, आणि त्या गावामधनं हा संघ इथे खेळण्यासाठी आलाय. आणि आपल्या जवळजवळ मी म्हणेल घरचं मैदान आहे, आणि घरच्या मैदानावरती कुठेतरी निराशा करत असताना आपल्या पाठी राखेंची खूप मोठ्या संख्येने पाठी राखे आपल्याला पाहायला मिळालेत. यावी हॅट्रिकचा बॉल होता, पडल्यानंतर किंचितसा बाहेर देखील वळताना दिसतोय. चांगली गोलंदाजी धनंजय गवली इथे करत असताना धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती स्थिर आहे, 12 धावा फक्त आपल्याला लागताना दिसतायत सुरई संघाच्या. यावेळेचा बॉल सुरेख बॉल, आय थिंक इथे देखील बेल स्ट्रीप झाले. यस, बॅट्समन आउट, वन मोर विकेट डाऊन. या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केले आणि 3 महत्वपूर्ण गडी बाद केले. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. आज मात्र टोटली चार्जअप झालाय संघ रिचा स्मृती पायगाव, कारण ज्यावेळी पहिली मॅच आत्मविश्वासाने जिंकली जाते ना त्यावेळी मात्र बॉडी ही चार्जअप होत असते आणि निश्चितच खेळण्याचा आनंद हा वेगळाच असतो. आणि कुठेतरी तेच पाहायला मिळालं पहिली मॅच दापोडे संघाला आपण पाहिले तर जवळजवळ भरपूर फरकाने त्या ठिकाणी पराभूत केलं, तब्बल 53 धावांचं लक्ष पार केलं चेसिंग करत असताना, तेही एक षटक राखत असताना. तिथं मात्र आत्मविश्वास वाढला पायगाव संघाचा आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा अतिशय चांगला परफॉर्मन्स, दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. तर शेवटचं अंतिम षटक असेल गोलंदाज संघाचा संघनायक आलाय गोलंदाजी करण्यासाठी. अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली होती पहिल्या मॅच मध्ये देखील. उमेश आलाय, पण जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये त्याने एका षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, कुठेतरी धावा रोखल्या होत्या. पण या इथे देख तीच काम तेच कार्य तोच रोल तीच भूमिका बजावावी लागेल. फलंदाज तयार, विजय पाटील इज ऑन स्ट्राइक नाव, लेफ्ट हँड बॅट्समन. पहिलाच बॉल स्लो वन फ्लाइट देण्याचा प्रयत्न, या इथे एक सिंगल कंप्लीट. आता कुठेतरी मी म्हणेल राकेशकडे जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण भरपूर चांगले स्ट्रोक राकेश खेळू शकतो. आपण त्याच्याकडे 360 डिग्री खेळण्याचा निश्चितच त्याने पराक्रम केला होता काल्लेरच्या मैदानावरती. रिव्हर्स स्वीप असतील, आपण स्लॉक स्वीप असतील, भरपूर चांगले चांगले स्ट्रोक त्याच्या भात्यामध्ये देखील आहेत. परंतु या इथे त्या नावाला मी म्हणेल साजेशी अशी कामगिरी देखील त्याला करावी लागणार आहे, कारण संघ भरपूर अडचणीमध्ये आहे. धावफलक कुठेतरी हळूहळू गतीने पुढे जातोय, 13 धावा फक्त आत्तापर्यंत फलकावरती लागले आहेत आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये मी म्हणेल 15 जास्त धावा कुठेतरी पहाव्याच लागतील बॅट्समनला. उमेश खराब लाईन खराब लेन, बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने सरसावतोय, धडक मारेल बाउंड्री लाईनला, जाईल सीमेरेषेच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार. खराब लाईन आपल्याला पाहायला मिळाली, अगोदर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. आणि काय चर्चा करत होतो की 360 डिग्री मध्ये खेळण्यासाठी माहिर असणारा हा फलंदाज आहे, तुम्ही तो कोणत्याही बाजूने मैदानाच्या चारही दिशेने क्रिकेट खेळू शकतो आणि ते दाखवलं देखील. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी पाठवलं होता पहिला बॉल इथे फेस करत असताना. स्कोर कार्ड ऑन बोर्ड 17 रन्स 17 धावा आपल्याला पाहायला मिळतायत.
तर नेक्स्ट मॅच साठी आपण कॉलिंग करूया। चिनार माता पिंपळनेर संघाचा संघनायक आणि केवनी स्पोर्ट केवनी संघाचा संघनायक। राउंड विकेट यावी पुन्हा एकदा खराब लाइन पाहायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। चुकीचं क्षेत्ररक्षण गणेश कडन आपल्याला पाहायला मिळालं, परंतु या इथे एक्झॅक्टली काय करते, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज इथे मात्र धावबाद। धाव संख्या 18 धावा आपल्याला पाहायला मिळते। नवीन फलंदाज राहुल आलाय, गोलंदाज तयार उमेश। राइट आर्म राउंड द विकेट फुल टॉस बॉल ऑन साइड ला, क्षेत्ररक्षक सज्ज, कोणतीही चुकी होणार नाहीये। संतोष त्या ठिकाणी सज्ज होते आणि अजून एक फलंदाज बाद होतोय, लागणार हा पाचवा झटका। बॉल चुकीचा होता, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे कधी कधी चांगल्या बॉल वरती मोठे फटके येतात आणि कधी कधी खराब बॉल वरती देखील विकेट जातात। फुल टॉस बॉल होता हा, विकेटचा बॉल नव्हता मी म्हणेल, परंतु त्या ठिकाणी विकेट मिळाली आहे गोलंदाज उमेशला। नवीन फलंदाज वैजनाथ आलाय, तेच तर्रार गोलंदाजी करत असतो सातत्याने, आज मात्र फलंदाजीची जबाबदारी आहे। स्लो वन टाकलाय, बॉलला पिक केलं राहुलनं, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। सहा धावेसाठी उत्तुंग षटकार। गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा यावी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न। डॉट बॉल तर या ठिकाणी खेळ समाप्त झाला। आपण पाहिलं तर तीन षटकांचा आणि धावसंख्या एकंदरीत जमा केली आहे बॅटिंग करत असताना 24 आणि टार्गेट असेल 25 धावसंख्येचं येणाऱ्या तीन षटकांमध्ये। तर दोन्ही कॅप्टन केवनी स्पोर्ट केवनी विपक्ष चिनार माता पिंपळनेर टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। करण्यासाठी भरोडीगावचे माजी सरपंच चंद्रकांत जे पाटील यांना विनंती करणार आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। कॉलिंग आकाश करणार आहेत, छापा असं म्हणणं आहे, छापा येते। मान्यवर विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। नाणेफेक जिंकले केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचे संघनायक आकाश पाटील, नाणेफेक जिंकले काय निर्णय? क्षेत्ररक्षण
कसा अनुभव आला पहिला सामना दिमाखात तुम्ही जिंकला काय सांगशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर चांगलीच आहे आणि मैदानावर खेळायचा अनुभव आहेच मला. मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक चांगली फाइट बघायला मिळेल. हो ऑल द बेस्ट तुझ्या संघाला, खूप खूप शुभेच्छा. दिनकर तुमच्यासाठी टॉस इम्पॉर्टंट होती? नाही, आम्ही बॅटिंगच घेतली असती. मग तुमच्या मनासारखंच झालेलं आहे, 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील 50+ धावा पूर्ण करण्यासाठी? धर्मेंद्र करणार. खूप स्पर्धा तुम्ही खेळतायत भिवंडी तालुक्यामध्ये, मात्र ही जी स्पर्धा आहे अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. चांगलं आयोजन केलेलं आहे जरी मरी मास्टर 40+ आलिम गरे संघाने. थोडक्यात काय सांगशील या स्पर्धेविषयी? आयोजन तर खूपच चांगलं आहे, कालपासून बघतो मी. ऑल द बेस्ट तुझ्या संघाला, खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याचे नाणेफेक झालेले आहे. आकाश पाटील केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचे संघनायक याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि चिनार माता पिंपळनेर संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 25 धावसंख्येचं लक्ष, सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 3 षटकांमध्ये. पुढची मॅच आपण पाहणार आहोत केवनी स्पोर्ट केवनी विपक्ष चिनार माता पिंपळनेर या दोन संघादरम्यान. ऑर्गनायझिंग कमिटी ते पब्लिक स्टँडमध्ये आपण पाणी घेऊन जायचं आहे. केवनी स्पोर्ट केवनी जिथे बसलेले आहे त्या स्टँडमध्ये पाण्याची व्यवस्था करा प्लीज. दरम्यान आगमन झालेलं आहे अलीम गरगावचे व्यवसायाने जे शिक्षक आहेत, उच्च शिक्षित आहेत, शंकरजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम आपलं. मी जरीमरी मास्टर 40+ आलिमगर संघाच्या वतीनं स्वर्गीय बबन शेट पाटील प्रतिष्ठान चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. पंचवीस धावांचं माफक लक्ष आहे, मात्र सुरई संघामध्ये देखील चांगली गोलंदाजी आहे. निश्चितच आजच्या दिवसामध्ये रिचा स्मृती पायगाव संघाने देखील कमालीचा प्रदर्शन केलेलं आहे. बघूया महत्वाचा सामना आहे, कोण कोणावर विजय मिळवतोय ते. 18 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते, खूप सारा एन्जॉय आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि आजच्या दिवसामध्ये सर्व संघांना रुचकर आणि स्वादिष्ट मेजवानी देखील होती जेवणाची. सर्व संघांनी प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घेतला. विजय बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू. चेंडू मात्र बघूया हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेपावला होता, सेफ लँड झाला होता चेंडू. नो मॅन्स लँड वर चेंडू पडला. 2 धाव पूर्ण करते त्यावर धनंजय खातं खोलतोय. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. बिनबाद 2 अशी सुरुवात आहे ऋचा स्मृती पायगाव संघाची. मित्रांनो, ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. 3 स्टार मूवीज लाइव्ह टेलिकास्टचा बेतास बादशाह आणि SSS वाहिनीवरून देखील ही स्पर्धा प्रसारित केली जाते. अतिशय स्वच्छ आणि सुंदर लाइव्ह टेलिकास्ट. आमचे कॅमेरामॅन राहुल मात्रे क्षणचित्र टिपताना जोरदार अपील, मात्र पंच सहमत नाही. अशा प्रकारे ही 1 धाव पूर्ण केलेली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 3 धावा धावपलकर आहेत. वेलकम दिनेशजी जोशी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सभासद मेंबर या आपण व्यासपीठावर स्थान आपण व्हा. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चेंडू मात्र बघूया, अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षक झेपावतोय एक्स्ट्रा कव्हर डीप मधून. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतील त्या 2 धावा. फलंदाज संतोष याला या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 5 बिनबाद 5 अशी सुरुवात आहे ती रिचा स्मृती पायगाव या संघाची.
पांच धावा धावपलकर चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता। चेंडू ने वळण घेतला फिरकी हा चेंडू गोलंदाज विजय याच्या आतमधून रिलीज झाला असं वाटलं होतं चेंडू आतमध्ये वळेल मात्र किंचितसा बाहेर वळला उजवेष्टीचा डॉट बॉल। धावसंख्या काय आहे धावपलकर पांच चकवलेले आहे फलंदाजाला चकित केलेले आहे चेंडू मात्र मिस टाइम स्ट्रोक बघूया आकाशी फटका झेल मात्र सोडलेला आहे जीवनदान देतो संतोषाला संधी चालून आली होती ती चान्स मात्र दवडलेली आहे ती एष्टी रक्षक गोवर याने झेल सोडलेला आहे एक धाव देखील पूर्ण केलेली आहे धावसंख्या वाढते धावपलकर सहा विजय चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या धाव तसा आला नव्हता स्वतः एष्टी रक्षक झेपावला होता एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे आणि अशा प्रकारे या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर सात पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे 8.33 ची सरासरी होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा धावपलकर मात्र एक जमेची बाजू आहे गडी बाद झालेली नाही तो रिचा स्मृती पायगाव संघाचा आता मात्र जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 18 धावांची आवश्यकता आहे जास्त वेळ घेऊ नका टीम मीटिंग करू नका प्लीज जयदुर्गा सुरई मित्रांनो या स्पर्धेमध्ये पदार्पण केलेलं आहे ते म्हणजे कांबे स्पोर्ट्स कांबे आणि चांगली कामगिरी देखील बघायला मिळाली आता मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सुभाष येतोय सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज धनंजय जो खेळतोय चार धावांवर तर संतोष खेळतोय वैयक्तिक तीन धावांवर सुभाष बॉलिंग मार्कवर व्यासपीठाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ झालेला आहे सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज धनंजय संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे फुलटा चेंडू ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये बघायला मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही क्विक थ्रो आला होता मिळेल ती फक्त एक धाव जल्लोष बघायला मिळते पाठीराक्यांमध्ये जयदुर्गा सुरई संघाचे जे पाठीराके आहेत ते जल्लोष आणि सेलिब्रेशन करताना धावसंख्या धावपलकर आठ रमाकांत पाटील मी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा मास्टर 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य चेंडू आडव्या बॅटने खेळला ऑन साइडला क्षेत्ररक्षक झेपावते बघूया विजय झेपावला होता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळते पाठीराके मात्र जोश जल्लोष सेलिब्रेशन करताना फक्त मिळेल ती एक धाव धावसंख्या धावपलकर वाढते नऊ आपल्या संघाला चिअर अप करताना पाहतोय जयदुर्गा सुरई संघाचे समर्थक सुभाष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर चेंडू मात्र अतिशय चांगला फटका पिस्टोस फ्लिक केला मनगटी फटका सीमारेषेच्या बाहेर जातो चौकार धनंजय गवलियाचा स्ट्रॉंग झोन आहे आणि चेंडू गेला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 13 धावांची भागीदारी चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे ती संतोष आणि धनंजय आणि सुभाष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा एक मोठा फटका लॉफ्ट केलेला आहे लॉफ्टेड शॉट चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट सिक्स षटकार
आता मात्र फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका फिनिशर ह्याच बरोबर विजय षटकार धनंजय गवळीच्या बॅट मधून सामना जिंकलेला आहे रिचा स्मृती पायगाव संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टप लक. जय दुर्गा सुरई. अरे यो आमचा नाखवा धरी खरपाचे मुंडान जाल नत्यान फसे जितारी बोमिल करमाल उस्वतान समदी लोकायो भावरा खाऊन चौदाल कशी बगाता आमचे नाखव्याची कमाल. अरे नाखवा खांद्या व मार तुझा जाल नाखवा खांद्या व मार तुझा जाल फसल बोमिल करमाल खांद्या व मार तुझा जाल. कामगिरी केली आपल्या संघासाठी म्हणून धनंजय बघा एका षटकामध्ये गडी बाद केले 3-4 धावा दिल्या आणि महत्वपूर्ण आपल्या संघासाठी त्याने 21 धावांची झंझावती खेळी साकारली म्हणून सामनावीर रिचा स्मृती पायगाव संघाचा धनंजय अण्णा गवळी.